बातमी आहे मध्य रेल्वेच्या वाहतुकीविषयीची। मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही बसलाय। अंबरनाथ ते बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळांवरती पाणी आल्यामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे। या रेल्वे स्थानकांदरम्यान काय परिस्थिती आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसलेला आहे। मी सध्या आहे बदलापूर रेल्वे स्थानकावर आणि आपण पाहू शकता की बदलापूरचा जो रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेला आहे। गेल्या एक तासापासून मुसळधार पाऊस या स्टेशन परिसरात होतोय आणि त्याच्यामुळे रेल्वे ट्रॅकवर हा पाणी साचलेला आहे। सध्या बदलापूरहून CST कडे जाणारी एकही गाडी सोडण्यात आलेली नाही आहे। गेले अर्धा ते पाऊण तास झालेत। अनाउन्समेंट अशी होते की बदलापूर ते CST साठी कोणतीही गाडी सोडण्यात येणार नाही आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारूया काय नेमकं त्यांना त्रास होतो आहे। काका काय सांगाल, आता गाड्या बंद झालेल्या आहेत, काय पुढे आता काय करणार आहे तुम्ही? पुढे आता गाडी येईपर्यंत इथेच वाट बघणार, आता गाड्या नाहीच आहेत सकाळपासून। ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे गाडी बंद झाली आहे? हो, त्याच्यामुळे गाड्या बंद आहेत, आम्ही 2 तासापासून उभे आहोत इथे। आज तर कामावरची सुट्टी झाली? नाही, आरामच आहे मला, पण इथे म्हणून अडकलो गेलेलो आहे। आता जायला उशीर होणार कल्याणला, आता थांबायला लागणार, पर्याय नाही ना, तर गाड्या बंद आहेत, स्लो चालतात। किती वेळापासून तुम्ही थांबलेले आहात, कुठे जायचं तुम्हाला? जवळजवळ अर्धा तासापासून थांबलो आहे, भांडुपला जायचं आहे मला, पण आता शक्यतो मी आता कॅन्सल करणार, घरीच जाणार, पण गाडीत बसून आपले हाल करण्यापेक्षा घरी गेलेलं बरं। त्यामुळे प्रवासी हे बदलापूर रेल्वे स्थानकावरच अडकलेले आहेत आणि ते आता घरी जाण्याचा निर्णय घेत आहेत। मात्र असंच पाऊस सुरू राहिला तर मध्य रेल्वेची वाहतूक अजून काही काळ विस्कळीत राहू शकते। अजय शर्मा, ABP माझा, बदलापूर। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।